मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांचे डोळे पुसले आहेत. ठाकरे सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव निधी द्यावी यासह विविध मागणी तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. शेतातील सततची नापिकी व आर्थिक संकटास कंटाळून तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील सर्जराव मारुती काटे या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी भेट देऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कुटुंबियांचे सांत्वन केलं. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या निषेधार्थ नळदुर्ग येथे भाजपच्या वतीने ठाकरे सरकारच्या विरोधात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदवलाय. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी व नोकरी देण्याची हमी दिली आहे. शेतकरी जेव्हा रस्त्यावरती उतरेल, या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावरती उतरेल, तेव्हा मात्र पूर्णतः सरकारच जबाबदार राहणार आहे. खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला बहुबहुधारक जे शेतकरी आहेत त्यांना नुकसान भरपाई मदत एक रुपयाची मिळणार नाही आहे. याच्यापेक्षा अन्यायकारक काय होऊ शकतं? आज आम्ही हा निषेध जो करतोय हा सांकेतिक निषेध आहे. सरकारने तातडीने जागा व्हावं, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला तातडीने मदत करावी. ज्याला रबी हंगाम घेता येत नाही त्याला देखील तातडीने मदत करावी ही मागणी आज या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. लवकर मदत करा, नाहीतर मग हे आंदोलन जे आहे ते प्रचंड तीव्र होईल याचा इशारा देखील आज आम्ही देतोय. पावसामुळे सगळं नुकसान झालं, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं. मला दोन मुली आहेत, माझ्या दोन्ही मुलींचं शिक्षण चालू आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे, आमच्याकडे लक्ष द्या. माझी विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, तुळजापूर.